नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांचं भारत अॅग्री मराठी युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण मका पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड करून 40 ते 50 क्विंटलचा टप्पा कसा गाठता येईल यासाठी मी कृषी डॉक्टर सतीश आज तुम्हाला मका लागवडीच्या काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा मका लागवडीमध्ये 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये खरीप, रब्बी, उन्हाळी या 3 हंगामामध्ये मका लागवड केली जाते. आज आपण खरीप हंगामामध्ये मका कशी लागवड करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता मका लागवडीसाठी सर्वात प्रथम जमीन आणि हवामान कसे असले पाहिजे हे आपण बघूया. जमीन जर बघितली मध्यम ते भारी, रीतियुक्त जल धारण शक्ती असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन मका लागवडीसाठी अतिशय योग्य आहे. पण शेतकरी मित्रांनो, नदीकाठच्या गाळाच्या जमिनीमध्ये जर आपण मका लागवड करत असाल तर सगळ्यात उत्तम आहे. पण त्या ठिकाणी जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणं सुद्धा गरजेचं असते. हवामान जर बघितलं तर मकाच्या उत्तम वाढीसाठी 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान सगळ्यात उत्तम मानले जाते. 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान जर गेले तर मकाच्या परागीभवनावरती अडचण येते आणि 15 अंश सेल्सिअस पेक्षा कमीच तापमान गेले तर मकाच्या वाढीवरती परिणाम होतो. या दोन्ही गोष्टीमुळे मकाचे उत्पादन नक्कीच घटू शकते. सगळ्यात महत्वाचं असं बियाणं मका लागवडीसाठी एकरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. यामध्ये महिको कंपनीचं 38-45S किंवा ऍडव्हान्टाचं PAC 751 किंवा सिजंटाचं NK 68-02 किंवा पायनिअरचं 35-24 हे बियाणं आपण मका लागवडीसाठी निवडले तरी चालेल. तरी आपल्या भागानुसार जरी बियाणं निवडले तरी योग्य राहील. मका लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्व मशागत करणे सुद्धा गरजेचं असते. यामध्ये उन्हाळ्यात जमिनीची चांगली खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी. त्यानंतर 10 ते 15 दिवस लागवडीच्या अगोदर आपण अर्धवट कुजलेले 10 ते 12 टन शेणखत जमिनीमध्ये टाकावे. जर आपल्या जमिनीमध्ये हुंगणी आळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण मेटायझम ॲन्युसुपली 5 किलो हे जैविक बुरशीनाशक शेणखतामध्ये मिसळून जमिनीमध्ये फेकू शकता. हे पसरवलेले शेणखत रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीमध्ये चांगले मिक्स करून घ्या. त्याचबरोबर आपली जमिनी सुद्धा भुसभुशीत होते. या भुसभुशीत झालेल्या जमिनीमध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2 ते 2.5 फूट सरी पाडू शकता किंवा आपली मका जर ड्रिपवर असेल तर आपण 4 फूट बेड पाडले तरी योग्य राहील. सरी किंवा बेड पाडण्यापूर्वी आपण रासायनिक खताचा बेसल डोस टाकू शकता किंवा त्यानंतर सुद्धा टाकू शकता. यामध्ये आपल्याला DAP 100 किलो, पोटॅश 50 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, झिंक सल्फेट 10 किलो असा सुरुवातीला आपल्याला बेसल डोस करायचा आहे. त्यानंतर पाडलेल्या सरीमध्ये आपण बियाण्याची 9 ते 10 इंच अंतरावरती टोकन पद्धतीने लागवड करू शकता किंवा आपण सरी जर नसं पाडली तर डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा पेरणी करू शकता किंवा बेडवरती ड्रीपच्या दोन्ही साईडनं 5 ते 6 इंच अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने 9 ते 10 इंचावरती आपल्याला मजूरच्या सहाय्याने बियाणे टोपणे गरजेचं आहे किंवा टोकन यंत्राने सुद्धा आपण याची लागवड करू शकता. बियाणे पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे सुद्धा महत्वाचे असते. आपल्याला पेरणीपूर्वी 2 दिवस अगोदर बायर कंपनीचे युअर गोल 3 मिली प्रति किलो बियाण्याला चोळायचे आहे. जसे आपण पेरणी करणार आहोत त्या अगोदर अर्धा तास आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश या जीवाणू संवर्धनाची 10 ग्रॅम प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रिया करायची आहे. ही जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश हे आपल्या पिकाला लवकरात लवकर मिळतील. लागवडीनंतर पाणी व्यवस्थापन करणे सुद्धा महत्वाचे असते. यामध्ये आपण 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी दिले तरी चालेल. जर अतिरिक्त पाऊस असेल तर पाणी देणे टाळावे. मका पिकाबरोबर प्रतिस्पर्धा करणारे तणे असतात यांचा आपल्याला नायनाट करणे खूप गरजेचं असते. यासाठी आपण 20 ते 25 दिवसाची मका झाल्यानंतर BSF कंपनीचे टिंजर किंवा FMC कंपनीचे गिलार्डो यापैकी कोणतंही एक तणनाशक घेऊन मका पिकामध्ये फवारणी करणं गरजेचं असते. यामुळे आपल्याला तण नियंत्रणामध्ये चांगला फायदा मिळेल. रासायनिक खताचे आपले 2 डोस उरलेले आहे. यामध्ये दुसरा डोस 30व्या दिवशी आपल्याला पोटॅश 50 किलो, युरिया 50 किलो, झिंक सल्फेट 5 किलो व मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो असा हा डोस करायचा आहे. त्यानंतर रासायनिक खतांचा 3रा डोस म्हणजे शेवटचा डोस असेल हा 45व्या दिवशी आपल्याला युरिया 30 किलो व झिंक सल्फेट 5 किलो असा हा 3रा शेवटचा डोस करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्या जमिनीत किडींचा जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही बेसल डोस बरोबर कार्बोप्युरॉन 3% दाणेदार 5 किलो सुद्धा मिसळून टाकू शकता. मका पिकामध्ये लष्करी आळीचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असतो. आपल्याला लष्करी आळी दिसता क्षणी आपण EM1 100 ग्रॅम प्रति एकरी फवारणी करावी. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण FMC कंपनीचे कोराजन किंवा
सिजेंटा कंपनीचे इव्हिसन याची आलटून पालटून जरी फवारणी केली तरी आपल्याला लष्कर अळीचा नियंत्रण चांगलं होईल. शेतकरी मित्रांनो, आपल्या इथे मका लागवड करताना सरी पद्धत वापरतात किंवा बेड पद्धत वापरतात आणि कोणती मका लागवड केली जाते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.